मित्रांनो नमस्कार, मी समाधान शिंदे, शिंदे सर्स कोचिंग क्लासेस औरंगाबाद या YouTube चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजी विषयाची बरीचशी व्हिडिओ बनवलेले आहेत, त्यामध्ये टेन्स, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, चेंज द व्हॉइस, ऍड क्वेश्चन टॅग, डिग्री. आता मित्रांनो, हे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते नक्कीच तुम्ही बघून घ्या. आणि या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन भागाला स्टार्ट करणार आहोत. आणि तो भाग स्टार्ट करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपला नवीन टॉपिक आहे, तो म्हणजे फ्रेम WH क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, हा व्याकरणामधील मोस्ट इम्पॉर्टंट भाग आहे, कारण 10वीला 9वीला त्याचबरोबर 11वी आणि 12वीला या सर्व विषया या सर्व वर्गामध्ये हा एक विचारला जाणारा एक महत्वाचा क्वेश्चन आहे. तर आता WH क्वेश्चन किंवा फ्रेम WH क्वेश्चन हा कसा तयार करायचा याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला आपण क्वेश्चन तर नेहमी यूज करत असतो किंवा क्वेश्चन वाचत असतो, त्या क्वेश्चनचे आन्सर सुद्धा आपण लिहित असतो, परंतु मग आपल्याला एखादा जर स्वतः क्वेश्चन कसा तयार करायचा आहे तर तो क्वेश्चन कसा तयार करणार याबद्दल आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या वर्गामध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन नावाचा एक स्पेशल एक रायटिंग स्किल मधला भाग आहे, आणि तो जर भाग आपल्याला सोडवायचा असेल किंवा त्याची जर पैकीच्या पैकी जर मार्क आपल्याला मिळवायचे असतील तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. तर मित्रांनो चला, मग आपण फ्रेम WH क्वेश्चन हे कसा तयार करतात किंवा क्वेश्चन कसे तयार करतात हे आपल्याला समजून घ्यायचं. तर मित्रांनो, आपण आपल्याला एक लहानपणापासून क्वेश्चन विचारलेला आहे, जसे की बघा, व्हाट इज युअर नेम. जर आपण हा जर क्वेश्चन जर अभ्यासला, व्हाट इज युअर नेम, हा क्वेश्चन सर्वांना माहीत आहे आणि सर्वांना अप्रॉक्सिमेटली सर्वांना हा क्वेश्चन विचारला जातो. शाळेमध्ये असू द्या, तुमचे घरी आलेले पाहुणे मंडळी असू द्या, हे लहानपणापासून आपण हा क्वेश्चन अभ्यासलेला आहे. तर मित्रांनो, आता हा या क्वेश्चनची आपल्याला रचना बघायची आणि त्याच्यावरून आपल्याला WH क्वेश्चन कसा तयार करायचा ते आपल्याला बघायचे. तर मित्रांनो बघा, इथं सुरुवातीला आपल्याला काय दिसतंय, तर इथं मित्रांनो WH वर्ड्स दिसतोय, म्हणजे आपला जर आपल्याला क्वेश्चन तयार करायचा असेल तर WH वर्ड्स पासून आपल्याला सुरुवात करायची. बघा, WH वर्ड्स आपल्याला पहिल्यांदा घ्यायचा आहे. WH वर्ड्स घेतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय घेणार आहोत, तर पुढे मित्रांनो आपल्या वाक्यामधला जो हेल्पिंग वर्ब असेल, हेल्पिंग वर्ब किंवा मॉडेल ऑक्झिलरी जर आलेली असेल तर मित्रांनो मॉडेल ऑक्झिलरी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पुढे काय करणार आहोत, तर पुढे मित्रांनो वाक्यामधला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट इथे घ्यायचा आहे. आता वरील क्वेश्चन मध्ये सब्जेक्ट नाहीये तर डायरेक्टली ऑब्जेक्ट आहे. व्हाट इज, व्हाट हा WH वर्ड्स आहे, इज हे हेल्पिंग वर्ब आहे, त्यानंतर युअर नेम हा ऑब्जेक्टचा भाग आहे. इथं मित्रांनो सब्जेक्ट आलेला नाहीये, त्यामुळे आपल्याला वाक्याची रचना करताना WH वर्ड्स अगोदर हेल्पिंग वर्ब किंवा मग वाक्यामध्ये आलेली मॉडेल ऑक्झिलरी ती घ्यायची, त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा, सब्जेक्टच्या नंतर मित्रांनो वर्ब घ्यायचा आहे, आणि पुढे ऑब्जेक्ट किंवा मग वाक्यामध्ये आलेले पूरक शब्द जे आपल्याला घ्यायचे आहेत, आणि शेवटी क्वेश्चन मार्क आपल्याला द्यायचा आहे. या पद्धतीनं आपल्याला जर एखादा WH वर्ड्स क्वेश्चन जर तयार करायचा असेल किंवा आपल्याला क्वेश्चन विचारला असेल फ्रेम WH क्वेश्चन, जर असा जर आपल्याला परीक्षेमध्ये व्याकरणाच्या भागावर आधारित क्वेश्चन विचारला तर आपल्याला या रचनेनुसार तो WH क्वेश्चन तयार करायचा आहे. तर मित्रांनो अतिशय सोपा आहे, आपण याची सर्व माहिती आपण घेणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो आपण स्टार्टिंगला बघू WH वर्ड्स, ते WH वर्ड्स काय आहे आणि कसे आपल्याला वापरायचे आहे त्याबद्दल आपण समजून घेणार आहोत. तर सर्वांना माहिती आहे, मी बोर्डवर ऑलरेडी काही WH वर्ड्स लिहून दिलेले आहेत आणि त्या WH वर्ड्सचा आपल्याला वापर कसा करायचा हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे तुम्ही लहानपणापासून म्हणजे जसं शालेय जीवनापासून हे तुम्ही वापरलेले आहेत, त्याचबरोबर याची तुम्हाला अर्थ सुद्धा माहिती आहे, परंतु मग याचे अर्थ नुसते माहिती असून चालणार नाही, तर आपल्याला त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो बघा, आपला इथं मी व्हाट, विच, वेअर, वेन, हु, हुज, हुम, व्हाय, हाऊ, हाऊ मेनी आणि हाऊ मच यासारखे मी काही WH वर्ड्स लिहिलेले आहेत. तर या प्रत्येकाचा अर्थ मित्रांनो बघा, इथं अर्थ होणार आहे काय, इथं विच म्हणजे कोणता,
त्याच्यानंतर मित्रांनो वेर म्हणजे कोठे पुढे वेन म्हणजे केव्हा त्याच्यानंतर हू म्हणजे कोण हूज म्हणजे कोणाचा त्यानंतर हू म्हणजे कोणाला व्हायचा अर्थ होतो मित्रांनो का त्यानंतर हाऊ म्हणजे कसा त्यानंतर हाऊ मेनी म्हणजे किती आणि हाऊ मच म्हणजे सुद्धा किती आता मित्रांनो याचा नेमका वापर कसा करायचा तर मित्रांनो व्हाट ने आपल्याला जर सुरुवात करायची असेल तर मित्रांनो व्हाट हा जर वापरायचा असेल वाक्यामध्ये तर मित्रांनो एखाद्या वाक्यामध्ये जर आपल्याला आता हा क्वेश्चन जेव्हा विचारला जातो तेव्हा नेमका काय असतं तर आपल्याला एक वाक्य दिले असतं आणि त्या वाक्यामध्ये काही शब्दाखाली अंडरलाईन दिली असते ओके आणि तो अंडरलाईन पार्ट जो आहे तो आंसर येईल असा आपल्याला क्वेश्चन तयार करायचा असतो मग आता अंडरलाईन पार्ट हा नेमका कशाचा भाग आहे कोणता भाग आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्यानुसार मित्रांनो आपल्याला डब्ल्यूएच वर्ड्स वापरावा लागणार आहे जर मित्रांनो अंडरलाईन पार्ट जर एखादी माहिती दिलेली असेल जर एखादी माहिती असेल किंवा इन्फॉर्मेशन असेल तर आपल्याला व्हाटचा वापर करायचा आहे एखादी जर इन्फॉर्मेशन असेल किंवा माहिती असेल तर आपण काय करणार व्हाटचा वापर करणार इन्फॉर्मेशन ओके त्यानंतर मित्रांनो बीच म्हणजे कोणता तर इथं एखादी वस्तू आलेली असेल किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूबद्दल किंवा निर्जीव गोष्टीबद्दल जर माहिती जर सांगितलेली असेल तर आपल्याला बीच वापरायचा आहे त्यानंतर वेअर जर आपल्या ठिकाण जर दिलेला असेल तर ठिकाणाचा उल्लेख जर अंडरलाईन पार्ट मध्ये असेल तर आपल्याला वेअर वापरायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो वेळ आणि काळ जर असेल तर मित्रांनो वेनचा वापर करायचा आहे जर इथं व्यक्तीचा उल्लेख केलेला असेल एखाद्या व्यक्ती बद्दल जर विचारलेला असेल तर आपल्याला हूचा वापर करायचा आहे जर एखाद्या जर अंडरलाईन पार्ट मध्ये जर मालकी आलेली असेल मालकी म्हणजे काय तर एखाद्याचं वर्चस्व एखाद्या गोष्टीवर असेल तर ती मालकी कुणाची आहे जर हे जर आपल्याला म्हणजे जर आपल्याला मालकी जर व्यक्त करायची असेल किंवा मालकीपासून जर एखादा प्रश्न विचारायचा असेल तर आपल्याला हूचा वापर करायचा आहे त्यानंतर एखाद्याशी संबंधित असेल जर एखाद्या व्यक्तीशी जर संबंधित अंडरलाईन पार्ट असेल तर मित्रांनो हुम वापरायचा आहे जर रिझन असेल मित्रांनो बघा जर रिझन म्हणजे याला कारण म्हणतात जर एखाद्या अंडरलाईन पार्ट मध्ये एखादं जर रिझन दिलं असेल कारण दिलं असेल तर आपल्याला तिथे व्हायचा वापर करायचा आहे जर मित्रांनो पुढे बघा वर्णन जर दिलं असेल वाक्यामध्ये वर्णन एखादा व्यक्ती कसा आहे एखादी वस्तू कशी आहे प्राण्याचे वैशिष्ट्य आहेत जर हे जर अंडरलाईन पार्ट मध्ये जर असेल तर हाऊने आपल्याला त्याचा वापर हाऊने आपल्याला क्वेश्चन जो आहे तो तयार करायचा आहे त्यानंतर मित्रांनो हाऊ मेनी म्हणल्यानंतर इथं मित्रांनो डेफिनेट जर नंबर दिलेला असेल म्हणजे संख्या जर दिलेली असेल बघा एक दोन पाच अशा जर संख्या दिलेल्या असेल तर हाऊ मेनी आपल्याला वापरायचा आहे त्यानंतर हाऊ मच मित्रांनो जर आपल्याला क्वांटिटी अशी दिलेली आहे समजा एक ग्लास एक कप या पद्धतीनं जर आपल्याला जर सांगितलेलं असेल किंवा बकेट भर ओंजळ भर असे जर शब्द जर आलेले असतील तर मित्रांनो इथं आपल्याला हाऊ मच त्याचा वापर करायचा आहे आता हे आपण सर्व म्हणजे डब्ल्यूएच वर्ड्स एक कसे आपण युज केलेले आहेत त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे आता मित्रांनो आपल्याला हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी हे वाक्यामध्ये कशी वापरायची आपण ते जाणून घेऊया ओके तर मित्रांनो हे न पुसता मी खाली इथं या मोकळ्या भागामध्ये तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो हेल्पिंग वर्ब जे आहे तर वरील वाक्यामध्ये जे हेल्पिंग वर्ब आलेले आहे ते हेल्पिंग वर्ब वापरलेले आपल्याला जसं तसं वापरायचं आहे आणि जर मित्रांनो वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब नसेल तर आपल्याला तिथं काय वापरायचं जर आपला वर्ब जो आहे तो वर्बचा आपला फॉर्म बघायचे जर वर्बचा फर्स्ट फॉर्म असेल तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे डू किंवा डज याचा आपण वापर करतो आणि जर क्रियापदाचा सेकंड फॉर्म असेल तर मित्रांनो आपण डीड वापरत असतो आता हे डू मित्रांनो आय दे वी यू या पद्धतीचे जर सर्वनाम आलेले असतील तर आपण किंवा एकवचनी सॉरी अनेकवचनी जर सब्जेक्ट असेल तर आपल्याला डू वापरायचा आहे आणि इथं एकवचनी सब्जेक्ट मित्रांनो आय सोडून म्हणजे ही शी इट एखाद्या व्यक्तीचं नाव आलेलं असेल तर आपल्याला डज वापरायचा आहे आणि डीड मित्रांनो जर क्रियापदाचं जर वाक्यामध्ये दुसरं जर रूप असेल तर मित्रांनो आपल्याला डीड वापरायचं आहे आणि बाकीचे जे हेल्पिंग वर्ब आहेत अँड इज आर वाज वेअर हॅड
शॉल बी हे जे आहे हेल्पिंग वर्ब आपण जसे वाक्यामध्ये वापरलेले आहे त्या पद्धतीने आपल्याला वाक्यामध्ये वापरायचे आहे त्यानंतर मित्रांनो जो सब्जेक्टचा भाग आहे एखाद्या वेळेस आपल्याला जो प्रश्न विचारला जातो त्यामध्ये सब्जेक्टच्या खाली डायरेक्टली अंडरलाइन दिली असते तर मित्रांनो तिथे आपला वाक्यामध्ये सब्जेक्ट येणार नाही याची सुद्धा दक्षता आपल्याला घ्यायची आहे कारण तोच आपला उत्तराचा भाग असणार आहे त्यामुळे सब्जेक्टच्या जागी आपण यामध्ये आपण एक जे डब्ल्यूएच वर्ड्स आहेत ते आपण वापरणार आहोत आणि मग मित्रांनो वाक्यामध्ये जो ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आलेला आहे तो आपल्याला वापरायचा आहे किंवा जर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटच्या ठिकाणी जर अंडरलाईन असेल तर मित्रांनो तो भाग आपल्याला वाक्यामध्ये वापरायचा नाही ह्या सगळ्या बेसिकली गोष्टी झाल्यात मित्रांनो आपल्याला काही आता वाक्य घ्यायचे आणि त्या वाक्यानुसार आपल्याला म्हणजे हे हा जो भाग आहे समजून घ्यायचा मी अपेक्षा करतो तुम्हाला हा एवढा भाग समजला असेल आणि हा भाग अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला हा सर्व भाग लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून तुमचे एक किंवा दोन मार्क जे आहेत त्याच्यावर डिपेंडिंग आहेत ओके तर मित्रांनो चला आपण आता काही वाक्याच्या आधारे आपण समजून घेऊया ओके तर मित्रांनो बघा मी इथं तुमच्या बोर्डवर एक वाक्य लिहून देतो आणि त्या वाक्यानुसार आपण त्याच्या खाली अंडरलाईन आल्यावर आपल्याला काय काय युज करायचं ते आपण बघू शकतो पण जसं एक वाक्य आपण घेऊया इथं बघा नरेंद्र मोदी इज प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया ओके हे वाक्य आहे अतिशय सोपं वाक्य आहे या वाक्यानुसार आता स्टार्टिंगला मी नरेंद्र मोदी या दोन पहिल्या शब्दाच्या खाली अंडरलाईन मारतो आता आपल्याला इथं काय करायचं असा डब्ल्यूएच क्वेश्चन तयार करायचा आहे तर नरेंद्र मोदी हे जे आहे ते आपलं आन्सर आलं पाहिजे मग आता आपल्याला याचा मराठीमध्ये जर अर्थ घ्यायचा म्हटलं तर नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत हे भारताचे पंतप्रधान आहेत ओके तर आपण नरेंद्र मोदी खाली जर अंडरलाईन मारली तर आपला जो प्रश्न आहे तो कसा तयार होईल मराठीमध्ये भारताचे पंतप्रधान कोण आहे हे या पद्धतीने वाक्य तयार होणार आहे ओके तर मित्रांनो मग आता हे वाक्य आपल्याला जर इंग्लिश मध्ये करायचं असेल तर आता कोण म्हणल्याच्या नंतर मित्रांनो याच्या जागी आपल्याला हुचा वापर करायचा पहिल्यांदा डब्ल्यूएच वर्ड्स आपण वापरणार आहोत म्हणजे इथं हु आपण अगोदर घेणार आहोत मग पुढे आपल्याला काय करायचं हेल्पिंग वर्ब घ्यायचंय किंवा मॉडेल ऑक्झिलरी आता या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आलेले इज त्यामुळे इज हु इज आता मग पुढे काय आहे वाक्यामधला जो सब्जेक्ट आहे सब्जेक्ट मित्रांनो ऑलरेडी हा अंडरलाईन पार्ट आहे आणि तो आपला उत्तराचा भाग येणार आहे त्यामुळे या वाक्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा नाहीये त्यानंतर पुढे मित्रांनो वर्ब मध्ये बघा वर्ब ऍक्च्युअली इथं इज हाच मेन वर्ब म्हणून आहे ओके इज हाच काय आहे मेन वर्ब आहे त्यामुळे आपल्याला वर्ब सुद्धा घ्यायची गरज नाही मग आता राहिलं काय तर पुढचा जो भाग आहे मित्रांनो तो पुढचा भाग आपल्याला जसाच्या तसा लिहावा लागणार हु इज प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया हे वाक्य जसंच्या तसे येणार आहे आणि पुढे आपल्याला क्वेश्चन मार्क म्हणजे या पद्धतीनं आपण जे एक वाक्य आहे ते वाक्य तयार करू शकतो आता मित्रांनो बघा पुढे जर आपल्याला समजा आपल्याला प्राइम मिनिस्टर च्या या दोन शब्दाखाली जर अंडरलाईन असेल तर आपलं आपला क्वेश्चन कसा तयार होणार आहे ओके आता बघा इथं मी याच्या खाली पंतप्रधान या शब्दाखाली अंडरलाईन मारतो बघा नरेंद्र मोदी हे भारताचे कोण आहेत ओके वाक्य तसं येणार आहे नरेंद्र मोदी हे भारताचे कोण आहेत किंवा भारताचे काय आहेत या पद्धतीने सुद्धा आपण तयार करू शकतो मग आपल्याला याचं जे म्हणजे याचा आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन कसा तयार करावा लागणार आहे हु इज नरेंद्र मोदी ऑफ इंडिया या पद्धतीने येणार आहे किंवा मग व्हाट इज बघा व्हाट इज नरेंद्र मोदी
Narendra Modi of India. बघा नरेंद्र मोदी हे भारताचे काय आहे किंवा who is Narendra Modi of India? बघा ते भारताचे कोण आहे. ओके नरेंद्र मोदी हे भारताचे कोण आहे या पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. हे मित्रांनो छोटे छोटे वाक्य आहेत. आपण आणखी काही वाक्याचा सराव घेऊया जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार आहे. तोपर्यंत मित्रांनो हे हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या. मी वाक्य बोर्डवर वाक्य पूर्ण लिहिणार आहे. मित्रांनो बोर्डवर तुमच्या चार वाक्य दिसतायत. 1, 2, 3 आणि 4 आणि चारही वाक्यामध्ये बघा इथे एक अंडरलाईन पार्ट आहे. इथे अंडरलाईन पार्ट आहे. या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे. तर मित्रांनो या वाक्यामध्ये जे अंडरलाईन भाग दिलेला आहे तो अंडरलाईन भाग आपल्याला आन्सर येईल असा आपल्याला क्वेश्चन तयार करायचा आहे. म्हणजेच त्याला काय म्हणतात फ्रेम डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणतात. आता आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला सुद्धा सर्वांना माहित आहे कशा पद्धतीने करायचा आहे. बघा ही टू द बेबी नंबर टू अवर बॅकयार्ड. आता मित्रांनो टू अवर बॅकयार्ड बॅकयार्डचा अर्थ काय होतो तर जी घराच्या पाठीमागची जी जागा असते किंवा जी बाजू असते त्याला आपण बॅकयार्ड म्हणतो. म्हणजे हे जे ठिकाण आहे मित्रांनो तर ठिकाण असल्यामुळे आपल्याला इथं वेअरचा वापर करायचा आहे. ओके हे ठिकाण आहे. ठिकाण असल्यामुळे आपण कशाचा वापर करणार आहोत वेअरचा. म्हणजे सुरुवातीला आपलं जे क्वेश्चन आहे तो वेअरने स्टार्ट होणार आहे. वेअर त्यानंतर मित्रांनो आपल्याला हेल्पिंग वर्क किंवा मॉडल ऑक्झरी घ्यायची. आता याच्यामध्ये हेल्पिंग वर्क तर आपल्याला दिसत नाही कुठे. अमेझॉन नाहीये. वाजवेअर नाहीये. त्याचबरोबर मॉडल ऑक्झरी कॅन कोल्ड हे पण नाही. मग आता पुढे काय ना तर मित्रांनो आपल्याला मी सांगितलं याचं वर्क शोधून काढायचं. तर वर्क मित्रांनो बघितलं तर इथं मित्रांनो टूक हा वर्ब आहे. ओके टूक हा काय आहे वर्ब आहे. आणि हा टूक हा वर्ब जो आहे मित्रांनो वर्बचा सेकंड फॉर्म आहे. हे टूक जे आहे ते मित्रांनो वर्बचं काय सेकंड फॉर्म आहे. मग मित्रांनो आपल्याला माहिती आहे का याच्या जागी आपल्याला डीड घ्यायचं आहे. जर सेकंड फॉर्म असेल तर मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल डीड घ्यावं लागेल. म्हणजे मग बेअर डीड असं येणार आहे. ओके त्यानंतर पुढे काय करायचं तर पुढे आपल्याला सब्जेक्ट वापरायचा आहे. सब्जेक्ट मित्रांनो वाक्यामध्ये सब्जेक्ट कुठे ही हा सब्जेक्ट आहे. मग वेअर डीड ही. आता पुढे सब्जेक्ट झाल्यानंतर आपलं वर्ब घ्यायचं आहे. आता वर्ब आपलं टूक आहे मित्रांनो परंतु आपण हा टूक जसाच्या तसा घेणार आहोत का तर नाही. जेव्हा मित्रांनो एक नियम लक्षात ठेवायचा जेव्हा वाक्यामध्ये डू डज डीड या पद्धतीचे हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी वापरल्या जातात तेव्हा मित्रांनो नेहमी त्या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप येत असतं. म्हणजेच काय इथे जर टूक असेल तर आपल्याला याचं पहिलं रूप फर्स्ट फॉर्म या टूकचा मित्रांनो फर्स्ट फॉर्म काय होणार आहे टेक होणार आहे. याचा फर्स्ट फॉर्म काय होणार आहे टेक. मग आपल्याला ही टेक इथं घ्यावं लागणार. आणि पुढे मग राहिलेला भाग कोणता आहे आपला द बेबी लंगर. ओके हा जो भाग आहे तो जसाच्या तसा घेणार टेक द बेबी लंगर. ओके आणि पुढे आपल्याला क्वेश्चन मार्क देऊन आपला जो क्वेश्चन आहे तो तयार करायचा. बघा वाक्य कसं होईल आपलं वेअर डीड ही टेक द बेबी लंगर. ओके या पद्धतीने आपण हे वाक्य हा जो क्वेश्चन आहे तो तयार करू शकतो. अतिशय सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. फक्त आपल्याला याच्यामध्ये जे अंडरलाईन पार्ट आहे तो अंडरलाईन पार्ट नेमका कसा आहे आणि कोणता आहे तो आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघा लाईफ इज लाईक अ ट्रम्पेट. आता मित्रांनो अ ट्रम्पेट इथं आपल्याला दिलेलं आहे. आपलं जे जीवन आहे एका ट्रम्पेट सारखं आहे. तर मग हे आपलं जीवन काय आहे. ओके आपलं जीवन काय आहे या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन इथं तयार करता येईल. मग आपण इथं वाटने सुरुवात करणार आहोत. व्हॉट इज लाईफ लाईक. व्हॉट इज लाईफ लाईक या पद्धतीने आपल्याला इथं द्यायचं आहे. आता बघा इथं आपण डब्ल्यूएच वर्ड वापरला त्यानंतर हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे त्यानंतर सब्जेक्ट लाईफ हा सब्जेक्ट आहे आणि पुढे जो वर्बचा भाग म्हणजे वर्ब हेच इथं इज हेच मेन वर्ब आहे त्यामुळे इज आहे आणि हा उरलेला भाग लाईक आहे आणि पुढे आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. या पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. त्यानंतर मित्रांनो बघा ही वॉज नियर द सी ना. आता इथं जर आपण बघितलं अंडरलाईन पार्ट जो आहे नियर द सी. नियर द सी म्हणजे काय समुद्राजवळ किंवा समुद्राच्या जवळ. आता समुद्राजवळ हा शब्द आलेला आहे
म्हणजे याच्यातून आपल्याला ठिकाण जे आहे ते आपल्याला दिसते ओके आपल्याला ठिकाण जे आहे ते इंडिकेट होते पण आपण आपल्या क्वेश्चनची सुरुवात कशी करणार आहोत तर वेअर ने करणार आहोत क्वेश्चनची सुरुवात आपण कशाने करूया वेअर ने करूया पण वेअर झालं त्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचे याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय आले वाज आलेला आहे हा वाज आपण घेणार आहोत त्यानंतर आपल्या सब्जेक्ट वाक्यातला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट कोणता आहे वेअर वाज ही सब्जेक्ट आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे कुठलाही भाग दिलेला नाही डायरेक्टली नाव हे कॉम्प्लिमेंटली दिलेला आहे कॉम्प्लिमेंट दिलेला आहे त्याच्यामुळे नाव आपण लिहिणार आणि पुढे क्वेश्चन मार्क देणार वेअर वाज ही नाव या पद्धतीने आता तो कुठे आहे ओके सॉरी तो कुठे होता या पद्धतीने आपलं वाक्य तयार होऊन जाणार आहे त्यानंतर बघा चौथं वाक्य द सेट वाज ऑरिजिनली इन काश्मीर या पद्धतीचं मित्रांनो वाक्य आहे इन काश्मीर आता इथं सुद्धा एक ठिकाणच दिलंय तो काश्मीर मध्ये बघा सेट कुठे होता तो काश्मीर मध्ये होता म्हणजे इथे सुद्धा आपल्याला वेअरने सुरुवात करायची आहे आपलं वाक्य असं तयार होईल वेअर आणि इथं हेल्पिंग वर्ब आहे वाज त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे द सेट त्याच्यानंतर मग पुढे राहिला भाग हॉलिडे हॉलिडे हा जसाच्या तसा येईल आणि पुढे क्वेश्चन मार्क येईल या पद्धतीने मित्रांनो आपण हे चार वाक्य जे आहे ते समजून घेतले अतिशय बघा डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करण्याची जी मेथड आहे ती अतिशय सोपी आहे तुम्हाला जर परीक्षेमध्ये फ्रेम और डब्ल्यू एच क्वेश्चन असा जर प्रश्न जर आलेला असेल तर तो प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला अवघड जाणार नाही आणि या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये गुण मिळवण्यासाठी उपयोग होणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा अतिशय महत्वाचा भाग आहे त्यामुळे तुम्ही तो व्यवस्थित समजून घ्या आणि जर मित्रांनो समजला नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून बघा जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये अडचणी येणार नाही ओके मित्रांनो या पद्धतीने आपला इथं हा डब्ल्यू एच क्वेश्चनचा जो जे लेक्चर आहे ते संपत आहे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आणखीन एक नवीन व्याकरणचा भाग घेऊन येणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा आणि मित्रांनो तुमच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना हा म्हणजे तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्या तुमच्या मित्रांचा सुद्धा फायदा होईल धन्यवाद मित्रांनो.